बघूयात बातम्यांचा वेगवान आढावा. अहमदनगरचं नामांतर अहिल्यादेवी नगर करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे. अहिल्यादेवी होळकरांच्या 298 जयंतीनिमित्तानं ते बोलत होते. यावेळी अहिल्यादेवींची 300 जयंती जगाला हेवा वाटेल अशी होईल असंही मुख्यमंत्री म्हणाले. शिंदे फडणवीस सरकार हे हिंदुत्वादी सरकार आहे. हिंदू देवदेवतांची मंदिरं अहिल्यादेवींनी वाचवली. अहमदनगरचं नामांतर अहिल्यादेवी नगर करणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. अहमदनगरचं नामांतर करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी पुरोगामी विचार दिला, त्या विचारानं सरकारनं काम करावं. केवळ नाव देण्याची घोषणा करून खिरापत वाटण्याचं काम करू नये असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावलाय. बारामतीत जे नवे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालं त्या महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय असं नाव देण्यात आलं. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी ही घोषणा केली आहे. धनंजय मुंडेंना पक्षानं आदेश दिला आणि त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली तरी काहीही फरक पडणार नाही. राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढत राहिली आहे. लोकसभेसाठी विरोधी उमेदवार हा चांगला असावा, आपल्याला प्रेरणा मिळते. राष्ट्रवादीला अजून उमेदवार निश्चित करता आला नाही, त्यामुळे अर्धी लढाई आम्ही जिंकलोय असं मत खासदार प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केलं. भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिलाय. महिला खेळाडूंशी संवाद साधायला सरकारकडून कोणीही गेलं नाही, ही खेदाची बाब असल्याचं त्या म्हणाल्या. या प्रकरणातील सत्य समोर यायला हवं अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कुस्तीपटूंच्या आंदोलनावरून राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय. या पत्रामधून कुस्तीपटूंच्या प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी राज ठाकरेंनी केली. कुस्तीपटूंच्या मागण्यांकडे लक्ष द्या असंही ते म्हणाले. भाजप सरकारला 9 वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर महाजनसंपर्क अभियान राबवण्यात येणार असून देशातील 80 कोटी लोकांपर्यंत हे अभियान पोहोचणार असल्याची माहिती मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली. भाजपचा झेंडा हा मराठी माणसाचा झेंडा नाही, हा व्यापाऱ्यांचा आणि शेटजींचा झेंडा आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची आहे अशा विचारांच्या लोकांचा हा झेंडा असल्याची टीका त्यांनी केली. भाजपचा झेंडा मराठी माणसाचा नाही तर व्यापाऱ्यांचा आणि शेटजींचा झेंडा असल्याची टीका राऊतांनी केली. राऊतांच्या या टीकेला भाजपनं उत्तर दिलंय. स्वतःचा मालकाकडे झेंडा नाही, झेंड्याची काठी सुद्धा राहिली नाही अशी टीका राणेंनी केली. ठाकरे गटाचे काही शिल्लक राहिलं नाही, एवढा मोठा स्फोट होऊन सुद्धा ते थंड बसत नाहीत. आता असा काही स्फोट होईल की ते उरलेले 15 आमदार सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश करतील, याकडे विनायक राऊतांनी लक्ष द्यावं असा टोला आमदार बच्चूकडून लगावला. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवगर्जना मोहीम राबवली जाणार आहे. 2 ते 25 जून दरम्यान ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती अंबादास दानवेंनी दिली आहे. तर 8 जूनला पदाधिकारी मेळावा घेतला जाणार आहे, नाही किंवा प्रॉपर्टी सुद्धा नाही. महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करण्याचं थांबवायचं असेल तर कोणीतरी पुढाकार घ्यायला हवा. महापुरुषांचा अवमान थांबवायचा असेल तर छगन भुजबळ यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं. अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्तानं महिला बालकल्याण विभागाकडून कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहामध्ये पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते महिलांना सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं. महिलांच्या समस्या संवेदनशीलतेनं हाताळणं खूप गरजेचं असतं, मात्र महिला आयोगाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे महिला आयोगाच्या कामकाजाची चौकशी करण्याची समिती नेमण्यात यावी अशी मागणी महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली. जे जे रुग्णालयातील 9 डॉक्टरांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय. नेत्रतज्ज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने यांच्यासह 9 डॉक्टरांनी सामूहिक राजीनामे दिलेत. निवासी डॉक्टरांनी रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांच्या छळाला कंटाळून राजीनामे दिल्याची माहिती मिळते. जितेंद्र आव्हाडांनी सिंधी समाजाबद्दल अपशब्द वापरल्याचा दावा शिवसेनेनं केलाय. याविरोधात उल्हासनगरमध्ये शिवसेनेच्या वतीनं जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. आव्हाडांच्या फोटोला जोडे मारत शिवसैनिकांनी निषेध व्यक्त केला. अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणाची उंची वाढवण्याचं काम रखडल्यानं पाण्याच्या वितरणावर आणि नियोजनावर परिणाम होतोय. शहरातील काही भागात पाणी टंचाई असताना धरणातून पाणी मिळत नसल्यानं अंबरनाथकरांनी संताप व्यक्त केला. इंडिक टेल्स वेबसाईटवर सावित्रीबाई फुलेंबद्दल अक्षपार लिखाण केल्यानं बुलढाण्यामध्ये रोष व्यक्त करण्यात आला. याविरोधात संतप्त महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आक्षेपार लिखाण करणाऱ्या सूत्रधाराचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल एका वेबसाईटवर आक्षेपार लेख प्रसिद्ध केल्यानं वाद निर्माण झाला. त्याचे पडसाद मालेगाव येवल्यासह नाशिकच्या ग्रामीण भागात उमटताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि समता परिषदेनं रस्त्यावर उतरत धरणं आंदोलन केलं. अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं असून त्या वेबसाईटवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार लेख करणाऱ्या वेबसाईटवर तात्काळ बंदी आणावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या वतीनं करण्यात आली आहे. नंदुरबारमध्ये त्यासाठी आंदोलन करण्यात आलं. यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. बीडमधील शेतकऱ्यानं तब्बल 2.5 एकरावरच्या लिंबाची बाग ट्रॅक्टरनं उखडून टाकली आहे. अवकाळी आणि गारपिटीनं या भागात शेतीचं मोठं नुकसान झालं. मात्र सरकारकडून 1 रुपयाची मदत न मिळाल्यानं संतप्त झालेल्या शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचललं. गोंदिया जिल्ह्यातल्या मार्केटिंग फेडरेशनची धान खरेदी सुरू झाली आहे. मात्र अद्याप आदिवासी विकास मंडळाच्या धान खरेदी केंद्रामध्ये धान खरेदी सुरू झाली नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी भावात धानाची विक्री करावी लागते. अहमदनगरमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते निळवंडे धरणातून कालव्यामध्ये पाणी सोडून पहिली चाचणी करण्यात आली. त्यामुळे धरण लाभक्षेत्रात परिसरातल्या शेतकऱ्यांना अनेक दिवसापासून पाण्याची जी प्रतीक्षा होती ती अखेर संपली. डाव्या कालव्यातून सुटलेल्या या पाण्यामुळे 182 दुष्काळी गावांना लाभ होणार. धुळे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी टाकण्यात आलेल्या अक्कलपाडा जलवाहिनीला गळती लागल्यानं कुसुंबा शिवारात पाणी शिरलं. त्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं. महापालिका अधिकाऱ्यांनी नुकसानीची पाहणी करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. परभणी जिल्ह्यातल्या ग्रामीण भागाचा विद्युत पुरवठा खंडित होण्याचं प्रमाण वाढलंय. तांत्रिक कारणामुळे हा विद्युत पुरवठा खंडित होत असल्याचं महावितरणकडून स्पष्ट करण्यात आलंय. महावितरण विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होती. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातल्या खांडवारा गावामध्ये चाऱ्याची वाहतूक करणाऱ्या चालत्या ट्रॅक्टरला भीषण आग लागली. चालकानं प्रसंगावधान राखत ट्रॅक्टर गावाबाहेर नेला आणि त्यातून उडी मारली. त्याचा जीव बचावला असून ट्रॅक्टर आणि ट्रॉली जळून खाक झाली. नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यातल्या गोडाऊनला भीषण आग लागली. गोडाऊनमधील टायर आणि ऑइलमुळे आगीनं रौद्ररूप धारण केलं. अग्निशमन दलानं या आगीवर नियंत्रण मिळवलं असून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. परभणीतील पांगरा इथल्या एका घराला आग लागल्यानं घरातील सर्व जीवनावश्यक साहित्य जळून खाक झालं. परिसरातील नागरिकांनी या आगीवर नियंत्रण मिळवलं असून आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये जन्माला येणाऱ्या नवजात बाळाचं आधार कार्ड काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली. आतापर्यंत सुमारे 3,308 बालकांचं आधार कार्ड काढलं गेलंय. दौंड शहरात शासन आपल्या दारी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या अभियानांतर्गत नागरिकांना शासकीय योजना आणि सेवांचा लाभ एकाच ठिकाणी मिळत असल्यानं दौंड तालुक्यातल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. धाराशिव जिल्ह्यातल्या कामठा गावातील एका शेतकऱ्याच्या बकऱ्याला 1 लाख रुपये भाव मिळतो. या बकऱ्याच्या डोक्यावर चंद्रकोर असल्यानं परिसरात या बकऱ्याची जोरदार चर्चा आहे. आणखी 15 दिवसात त्याची किंमत 1.5 लाखापर्यंत जाईल असा अंदाज वर्तवण्यात आला. नांदेड शहरातल्या कॅनल रोड इथं रस्त्यासाठी खोदकाम सुरू आहे. निळा ते 12 पर्यंत सिमेंटचा रस्ता होणार आहे. मात्र या रस्त्यासाठी तब्बल 1,000 झाडं तोडली जाणार आहेत. आनंदवन मित्र परिवारानं ही झाडं लावली होती, त्यांचं संगोपन केलं. या झाडांना इजा न पोहोचवता रस्त्याचं काम करावं अशी मागणी केली जाते आहे. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर सरकार ॲग्रो लॉजिस्टिक पार्क उभारणार आहे. वैजापूर तालुक्यातल्या जांबरगाव इथं राज्य वखार महामंडळाच्या माध्यमातून या पार्कची निर्मिती होणार आहे. शेतीमाल साठवणुकीसाठी सर्व पायाभूत सुविधा या पार्कमध्ये उपलब्ध करण्यात येतील. जेजुरीसह महाराष्ट्रातील सर्व देवस्थानं सनदधारक गुरव पुजाऱ्यांच्या ताब्यात द्या अशी मागणी राष्ट्रीय गुरव समाज महासंघानं केली आहे. अशा नेमणुकांमध्ये राज्य सरकार आणि कोणत्याच राजकीय पक्षांना हस्तक्षेप करू नये असंही त्यांनी म्हटलंय. सांगलीच्या आष्टा शहराच्या मध्यवर्ती भागात असणारी लंगोडबंद विहीर इतिहासाच्या पाऊलखुणा जपती आहे. या विहिरीमध्ये मुबलक पाणी असून नगरपालिकेनं हा वास्तुवारसा जपलाय. गेल्या काही वर्षापासून ही बारव शहरवासियांसाठी पिकनिक पॉइंट बनली आहे. चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर वरोऱ्यातल्या मोक्षधाम स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी धानोरकर यांच्या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. काँग्रेसचे नेते नाना पटोले
मुकुल वासनिक, विजय वडेट्टीवार, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि भाजपचे नेते हंसराज अहिर यांनी हजेरी लावली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं जळगावात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात पेटे घालून दुचाकीवरून निघालेल्या महिलांचा मोठा सहभाग होता. जळगावच्या रावेरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्तानं कर्तृत्ववान महिला आणि पुरुषांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला खासदार रक्षा खडसे यांनी उपस्थिती लावली. बुलडाणा जिल्ह्यात मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर दोन टपऱ्यांना आग लागली. काही अज्ञात लोकांनी या दोन टपऱ्या जाळल्याचं उघडकीस आलंय, त्यामुळे परिसरात मोठी दहशत पसरली. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्तानं मिरवणुकांमध्ये प्रशासनानं डीजेला परवानगी नाकारल्यानं धाराशिवमधला धनगर समाजातले कार्यकर्ते आक्रमक झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महानगरपालिकेनं दिलेल्या वाढीव घरपट्टीच्या नोटीशी विरोधात धुळ्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं अनोखं आंदोलन करण्यात आलं. वाढीव करवाढ रद्द करा असं रेडेच्या पाठीवर लिहून त्याची मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमधील पंतप्रधान आवास योजना घोटाळ्यात ईडीनं तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. या घरकुल योजनेत 1000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर ईडीनं तब्बल 13 ठिकाणी छापे टाकले होते. बुलडाणा जिल्ह्यातल्या बोरी आडगाव इथं शेतात असलेल्या घरावर दरोडा टाकण्यात आला. 5 दरोडेखोरांनी एकाच कुटुंबातल्या 4 जणांवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये चौघे जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हल्ला करून दरोडेखोर फरार झाल्यानं पोलिसांनी आता नाकाबंदी करून त्यांचा शोध सुरू केलाय. दुचाकी चोरणाऱ्या टोळीतल्या 3 चोरट्यांना बुलडाणा जिल्ह्यातल्या स्थानिक गुन्हे शाखेनं गजाड केलाय. पोलिसांनी या चोरट्यांकडून चोरीच्या 17 दुचाकी जप्त केल्यात. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये या प्रकरणी गुन्हे दाखल झालेत. नाशिकमध्ये थकीत कर्जाचा हप्ता घेण्यासाठी गेलेल्या फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यावर ऍसिड हल्ला करण्यात आलाय. यात गणेश फापळे नावाचा कर्मचारी गंभीररित्या जखमी झालाय. आरोपी सुनील देशमुखला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. बीडमधील सराफा व्यापाऱ्याच्या दुकानातील नोकरानं संगणकाचा पासवर्ड चोरून खरेदी विक्रीच्या नोंदीसह स्टॉक वितरणामध्ये फेरबदल केल्याची घटना उघडकीस आली आहे. यात तब्बल 24 लाखांची अफरातफर करण्यात आली आहे. या प्रकरणी सराफा व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव इथं कार अडवत बंदुकीचा धाक दाखवून 10 लाख रुपये लुटल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेले 6 अज्ञात चोरी करून पसार झाले. या प्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोल्हापुरात पती पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मधुमेहावरीच्या औषधाची मात्रा जास्त झाल्यानं मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. मृत्यूपूर्वी दोघांनीही पाण्यातून औषधी पावडर घेतल्याची माहिती मिळते. दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या मंद्रूपमध्ये पतीनं पत्नीशी गळा चिरून हत्या केली आहे. हत्येनंतर आरोपी पतीनं घराशेजारच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. कौटुंबिक वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मंद्रूप पोलीस याचा अधिक तपास करत आहेत. पुण्यात ड्रग तस्करांवर कारवाई करण्यात आली आहे. कस्टमच्या नार्कोटिक सेलनं 5 कोटींचं मेफ्ता मेटामाइन हे ड्रग जप्त करण्यात आलंय. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. नागपुरात बहिणीबाबत आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्याच्या रागातून एकानं बहिणीच्या मित्राची हत्या केली. कपिल डोंगरे असं मृत तरुणाचं नाव आहे. गिट्टी खदान भागात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधल्या पुष्कर इथल्या ब्रह्ममंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिरात पूजा अर्चा केली. भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी कुस्तीपटूंच्या आरोपाला उत्तर दिलंय. माझ्यावरील एकही आरोप सिद्ध झाला तर मी स्वतः फाशी घेईन असं त्यांनी स्पष्ट केलंय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीचं नेतृत्व केलं. कोलकात्यामधल्या रवींद्र सदन पर्यंत या रॅलीत बॅनर्जींनी सहभाग घेतला. आम्हाला आमच्या कुस्तीपटूंचा अभिमान असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला 14 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पटियाला हाऊस कोर्टामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी पार पडली. माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूरनं बलम पिचकारी या गाण्यावर बिनधास्त डान्स केला. डान्स ऑफ एनवी फ्रेंडशिप असं कॅप्शन दिलेलं आहे. या व्हिडिओला चाहत्यांनी मोठी पसंती दिली आहे. दक्षिणात सुपरस्टार प्रभास शाह आगामी प्रोजेक्ट के चित्रपटात कमल हासनची एंट्री झाली आहे.
कमल हासन या चित्रपटात खलनायक साकारणार असून सिनेमासाठी त्यांनी तब्बल 150 कोटी रुपये मानधन घेतलंय. सिनेमाच्या शूटिंगसाठी त्यांनी 20 दिवस दिल्याचं समोर आलंय. अभिनेत्री कियारा अडवाणीनं नवी कोरी अलिशान कार खरेदी केली आहे. मर्सिडीज बेन्स मेबॅच एस क्लास कारची किंमत 2.69 कोटी ते 3.73 कोटी दरम्यान असल्याची माहिती समोर येते. गायक केके यांची आज पहिली पुण्यतिथी. यानिमित्तानं अम्ब्रेला या आगामी मराठी चित्रपटातील केकेंचं दुसरं आणि शेवटचं मराठी गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. एकांत हवा असे या गाण्याचे बोल असून या गाण्याला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळतोय. आदिपुरुष या चित्रपटानं प्रदर्शनाच्या आधीच 200 कोटींची कमाई केली आहे. तेलुगू थिएट्रिकल राईट्स पीपल मीडिया फॅक्टरीनं या चित्रपटाचे हक्क 185 कोटींना विकलेत. GST धरून ही रक्कम 200 कोटी होती. दिग्दर्शक एम के शिवाक्ष यांचा अपघात की षडयंत्र गोधरा या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. 1 मिनिटाच्या या टीझरमध्ये कोणत्याही कलाकाराचा चेहरा दाखवण्यात आला नाहीये. त्या घटनेशी निगडीत बऱ्याच महत्वाच्या गोष्टींची झलक पाहायला मिळते. नवाजुद्दीन सिद्दीकीचा जोगिरा सारारा हा चित्रपट नुकताच बॉक्स ऑफिसवर दाखल झाला. या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन बघितलं तर त्यानं पहिल्या दिवशी केवळ 50 लाखांचा व्यवसाय केला तर 5 दिवसात चित्रपटाला जेमते 1.83 कोटी कमवतात. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानं मुंबईतल्या नवीन घराचे फोटो शेअर केलेत. हे घर आतून तर सुंदर आहेच, शिवाय या घराच्या बाहेरचं दृश्य अधिक सुंदर आहे. घर लावताना आपलं डोकं गरगरत असल्याची कॅप्शन तिनं या फोटोला दिली. केदार शिंदे यांचा महाराष्ट्र शाहीर चित्रपट लवकरच OTT वर प्रदर्शित होणार आहे. येत्या 2 जून पासून महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा अमेझॉन प्राईमवर पाहायला मिळणार आहे. हॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते अल पचिनो वयाच्या 83व्या वर्षी चौथ्यांदा वडील होणार आहेत. नूर अल्फला ही पचिनो यांची गर्लफ्रेंड आहे. नूर पचिनो यांच्यापेक्षा 52 वर्षांनी लहान. एक महत्वाची बातमी येते सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्यासाठी. ही बातमी अतिशय महत्वाची आहे. राज्याच्या सहकार विभागाचा हा महत्वाचा निर्णय आहे की स्वयं पुनर्निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांना एक मोठा दिलासा दिलाय. गृहनिर्माण सोसायट्यांचे डीम्ड कन्व्हिनियन्स 1 महिन्यात होणार आहे. सर्वसाधारण सभेमध्ये ठराव पारित करून प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. 6 महिन्यात होणारा निर्णय आता 1 महिन्यात होणार आहे. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी मागणी केलेली होती आणि त्या मागणीला अखेर हे यश आलंय. यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.